नमस्कार, आज आपण श्री रामचंद्र जोरवर यांच्या आरसा चिंतनाचा स्वतःला ओळखण्याचा या लेखमालेतील दुसऱ्या भागातील धर्म या 22व्या लेखाचं वाचन करणार आहोत। धर्माची निर्मिती ही मनुष्याच्या आचरणातून होते। मनुष्याचं चांगलं आचरणच धर्म बनतं। वाईट आचरणाला कधी धर्म म्हणता येणार नाही, त्याला लोक अधर्म म्हणतात। जातीयतेवर धर्म कधी आधारित राहू शकत नाही। कित्येक जण जातीची जोड धर्माला देतात, तो एक गैरसमज आहे। जात आणि धर्म पूर्ण वेगवेगळे आहेत। धर्म हा कधी समूहाचा होऊ शकत नाही, परंतु लोक समूहाला देखील धर्माचं नाव देतात। लोक एकत्र येऊन जे ठराविक आचरण करतात, त्या आचरणाची एक स्वतंत्र रचना तयार होऊन जाते। माणसं आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या नीतिनियमांचं पालन पिढ्यानपिढ्या करतात, तोच त्यांचा धर्म बनून जातो। परंतु धर्म हा समूहापेक्षा व्यक्तीवरच कायम आधारित आहे। ज्या व्यक्ती आपलं सामान्य योग्य लोकहिताचं काम करतात, ते आचरण म्हणजे त्या व्यक्तीचा धर्म होतो। परंतु लोकांना त्रास देणाऱ्या गोष्टींचं आचरण करणारी व्यक्ती अधर्मी मानली जाते। जन्मत हा मनुष्य नेहमी कोरा असतो, त्याच्यावर त्याच्या भोवतालच्या व्यक्तींचा समाजाचा प्रभाव पडत असतो। त्याच्या भोवताली जशी माणसं असतील, तशा त्या माणसांकडे पाहून पाहून प्रत्येक व्यक्ती आपलं आचरण करत असते। आसपासचे लोक जसे बोलतात, जसे वागतात, तसंच ती व्यक्ती त्या लोकांचं वागण्या बोलण्यात आचरण करत असते। त्यामुळे वरवर पाहता जरी भोवतालच्या माणसांचा आचरण धर्म हाच त्या व्यक्तीचाही आचरण धर्म होत असला, तरी देखील प्रत्येक व्यक्तीच्या भावभावनांचं मूल्य वेगळं आहे। समाजातील माणसं परिस्थितीनुसार सतत बदलत राहतात। त्यागी माणसं सतसद विवेक बुद्धीने वागतात, तर भोगी माणसं स्वार्थी वृत्तीने वागतात। ज्या लोकांचा सहवास अधिक घडतो, तशी तशी त्यांच्या प्रभावाने व्यक्तीचीही मानसिकता बदलत जाते। भोगी माणसांच्या सहवासात राहून मनुष्य भोगी बनण्यास प्रवृत्त होतो। त्याच्याही अशा अपेक्षा उंचावल्या जातात, स्वार्थ बळावला जातो, मग आचरणही बदलायला सुरुवात होते। त्यागी माणसांचा प्रभाव वाढला तर मनुष्याची त्यागात्मक दृष्टी बळावते, तोही भोगांना फाटा देतो। त्यागात्मक आचरण त्याच्याकडून घडू लागलं, ती व्यक्ती सन्मार्गाकडे वाटचाल करू लागते। सन्मार्ग हाच तिचा धर्म होतो आणि ती व्यक्ती खऱ्या अर्थाने धार्मिक होते। जी व्यक्ती आपल्या आयुष्यात सतत सदाचाराने वागत राहते, तीच व्यक्ती फक्त धार्मिक बनू शकते। लोक धार्मिकतेचा अर्थ वेगळा घेतात। वरवर मूर्तीपूजा केली, गंध टिळे लावले, भगवी वस्त्रे परिधान केली म्हणून कुणी धार्मिक बनत नाही। बाह्य गोष्टींचा दिखावा करण्यापेक्षा त्या व्यक्तीचं अंतर्मन कसं आहे याला अधिक महत्व आहे। बाह्य दिखाव्याच्या गोष्टींनी मनावर संस्कार होतातच असं नाही। मनुष्य देखील आतून अंतर्मनातून जर स्वच्छ असेल तर तो सदाचाराने वागू शकेल। बाकी दिखाऊ गोष्टी हे तर मनुष्याचं ढोंग असतं। जे खरे धार्मिक असतात त्यांना नाही आवरणांची गरज पडत, त्यांचं वागणंच त्यांच्यातली धार्मिकता बनून जाते। कपडे कसे घातले आहेत यापेक्षा तो इतरांशी कसं वागतो यावर त्याची धार्मिकता अवलंबून असते। कित्येक लोक रोजच्या रोज पूजा अर्चा करण्यास चुकत नाहीत, परंतु त्यांच्या मनातले भाव पाहिले तर ते केवळ स्वार्थाचेच असतात। यांच्या पूजा अर्चा हा केवळ दिखावाच असतो। पूजा अर्चा उरकल्यानंतर हे लोक गोरगरिबांना कसं लुबाडता येईल आणि आपण कसे श्रीमंत होऊन जीवनातले सारे भोग भोगू, इतकी त्यांच्या दिखाव्याच्या पूजा अर्चेतली श्रद्धा असते। जो मनुष्य इतरांना लुटण्याचा कधीच विचार करीत नाही, आपल्या मेहनतीने आपल्या श्रमाने मोठा होऊ इच्छितो, तोच जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थाने धार्मिक तर असतोच असतो, परंतु तितकाच तो श्रीमंत देखील असतो। लांड्या लबाड्या करून, चोरी करून, भ्रष्टाचार करून धनदौलत जमावणारी माणसं नेहमी भिकारीच असतात, कारण त्यांच्या कष्टाचं त्यांच्या श्रमाचं असं त्यांच्याकडे काय असतं। या लुटारू लोकांना जर कष्ट करून श्रम करून मोठं व्हायला लावलं तर हे कधीच सामान्य नागरिकांइतके देखील श्रीमंत होणार नाहीत। लुटलेलं धन जगाला दाखवून जगात मिरवणारा तर भिकाऱ्यांपेक्षाही खालच्या दर्जाचा असतो। यांच्या चोरीच्या पैशाची प्रतिष्ठा समाजातले चोर लोक जरी मान्य करत असले, तरी देखील त्याने अशी माणसं प्रतिष्ठित असतात असं काही नाही। दिखाव्याच्या गोष्टींना माणसं लवकर भुलतात,
त्याच गोष्टींना दंडवत घालतात. परंतु रस्त्याने वातानुकूलित गाडीतून जाणारा जर त्या लोकांना लुबाडून गाडीत बसला असेल तर तो कसा श्रीमंत असू शकेल. त्यापेक्षा रस्त्याने पायी फिरवून कटोरा घेऊन लोकांपुढे आपली असह्यता उघडपणे मांडणारा भिकारी नक्कीच अधिक श्रीमंत असतो. धर्म याच गोष्टी मनुष्याला वारंवार सांगत असतो. तुम्ही किती मिळवता, कसं मिळवता, याला फार मोठा अर्थ आहे. तुम्ही घाम गाळून 10 रुपये मिळवलेत तर फुकटात मिळवलेल्या लक्षावधी रुपयांपेक्षा ते 10 रुपये फार मोठे आहेत. लक्षावधी रुपये मिळवण्याच्या पाठीमागे लागलेला मनुष्य तत्काळ आपला धर्म, आपली नीतिमत्ता गुंडाळून ठेवेल. परंतु कष्टाने 10 रुपये मिळवणारा आपला स्वाभिमान कधीच गहाण टाकणार नाही. या अनितीने लक्षाधीश होणाऱ्या मनुष्याला रस्त्यावरची टाकाऊ पोरं देखील शिवाय देतील. परंतु स्वाभिमानाने 10 रुपये मिळवणाऱ्या मनुष्याला राजा देखील नावं ठेवायला घाबरेल. अनितीने लक्षावधी मिळवणाऱ्या रस्त्यावरच्या पोरांना घाबरतो. रात्री त्यांच्या धाकानेही याची झोप हराम होते. परंतु धर्माने नीतीने चालणारा सामान्य माणूस राजालाही घाबरत नाही. त्याला अंथरुणावर कुणीही छळत नाही. त्याला पडल्या पडल्या निर्धास्त झोप लागू शकते. पैशाच्या मागे लागून लोकांनी आपलं स्वास्थ्य तर हरवलं आहेच, परंतु आपला धर्म, आपला स्वाभिमान देखील ही माणसं हरवून बसली आहेत. सूक्ष्म विचार केला तर मनुष्याचा जन्म तरी कशासाठी आहे? निव्वळ भोगांच्या पाठीमागे लागून मनःशांती घालवून बसण्यासाठी आहे की त्यागाची कास धरून आत्मसंतुष्ट होण्यासाठी आहे? त्याग म्हणजे काही घर दार अन्न पाणी सोडून देणे नाही. त्याग म्हणजे काही लोकांची सेवा करत बसणं नाही. स्वतःच स्वतः जरी मानवी मनाच्या चौकटीत राहून सारं काही केलं तरी तेवढाही त्याग लोकांच्या दृष्टीनं पुष्कळ आहे. तुम्ही जन्म घेतला आहे तर तुमचं जे काही सदाचाराने कराल ते जगाच्या दृष्टीने फार आहे. जग त्यांनाच मानतं जे स्वतःच्या हिमतीवर धर्माच्या चौकटीत राहून जगतात. ते आपला सदाचार कधी सोडणार नाहीत याबद्दल लोकांना खात्री असते. म्हणून तीच माणसं समाजाच्या हिताची उपयोगाची असतात. जगासाठी आज तुम्ही नका काही करू. जगाला तुमच्याकडून तशी अपेक्षा देखील नाही. परंतु आपण आपल्यासाठी जे काही करू, जितकं करू तितकं तरी धर्माने आणि नीती नियमाने केलं तरी देखील तुमचे जगावर फार मोठे उपकार होतील. जग त्यातही संतुष्ट राहील. परंतु तुम्ही स्वतःसाठी जगाला जर हानी पोहोचवण्याचा प्रयत्न कराल तर तुमचा धर्म, तुमची नीती बिघडलीच म्हणून समजा. समाज विकृती जी आज वाढीला लागली आहे ती केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी. मनुष्य आता केवळ स्वतःचा विचार करतो. मला एकट्यालाच मौज मजेत कसं जगता येईल इतपतच तो विचार करतो. त्यामुळे इतर लोकांना त्रास होत असेल तर त्याचा तो कधी विचार देखील करत नाही. त्यासाठी अधर्म अनितीचा अतिरेक झाला तरी देखील त्याचं त्याला काही वाटत नाही. लोकांना लुटण्यात, आळशीपणाने जगण्यात, व्यसनं करण्यात आता या लोकांना धर्म प्रतिष्ठा दिसायला लागल्या आहेत. जुगार सत्याचा नाद यांना गोड वाटू लागला आहे. या नादान गोष्टींमध्ये मनुष्याला भलेही क्षणिक सुख मिळत असेल परंतु आज ना उद्या यांच्या या विकृतीचाही चेहरा समाजात उघडा पडतोच. तेव्हा नाही यांना कुणी वाचवायला पुढे येत. यांनी जगाला ज्या पद्धतीने त्रास दिलेला असतो त्याच्या अनंतपटीने त्यांचे भोग त्यांना इथेच भोगावे लागतात. गोरगरिबांचे शाप आणि यांच्या अंतःकरणातला तळतळाट यांना नाही सुखी राहू देत. ती केवळ काल्पनिकता नसून हेच जगातलं सत्य आहे आणि वास्तव देखील आहे. लोकांची बदललेली दानत हवरट वृत्ती आता एकमेकांचे लचके तोडू पाहत आहे. धर्माची नीतिमत्तेची लोकांना आता चाड उरलेली नाही. कुणीही उठतो आणि कुणालाही लुबाडण्याचा प्रयत्न करतो. फुकट खाऊची प्रवृत्ती लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारनं आपल्याला पोसावं अशी यांची फुकटची आशा असते. सरकारनं नाही पोसलं तर लोकांना लुबाडून खावं परंतु कष्टाशिवाय जगूनच भेकडासारखं मरावं ही प्रवृत्ती आता लोकांमध्ये बळावली आहे. जगात नावाला कितीही धर्म असतील, हिंदू धर्म असो, मुस्लिम धर्म असो किंवा ख्रिश्चन धर्म असो, सर्व धर्मांचे सार मानवता हेच आहे. मानवता म्हणजे मनुष्याने आपल्या स्वाभाविक वृत्तीस अनुसरून जगाशी केलेलं सदाचाराचं आचरण. सदाचार हा केवळ जगाच्या पाठीवरील सत्य धर्म आहे आणि दुराचार
हाच जगाच्या पाठीवरील अधर्म आहे। मग तो कोणताही धर्म असो, त्या सर्व धर्मांचे एकच सार निघते, ते म्हणजे सदाचार। मनुष्य जागा असो निद्रिस्त असो, सदा सर्व काळ जो सदाचाराचं अनुकरण करतो तोच धर्माने वागतो आणि खऱ्या अर्थाने तोच खरा धार्मिक असतो। धर्म हा अगोदर व्यक्तीत असतो, नंतर तो सामाजिक बनतो। जी माणसं सदाचाराने नीतीने वागत नाहीत ती कुठल्याच धर्मात राहण्याच्या लायक नसतात, त्यांना जगातला एकही धर्म लागू होत नाही। हा लेख आपल्याला आवडला असेलच तर मग हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि आपल्या स्वराक्षर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईबही करा। धन्यवाद।